सुदा हो झुकले विचार जनकट पोला दी मनगट तरुण पीढ़ी ला साधा मानूस साधा पक्का इरादा चहू कण गाजा बादा गाजा चहू कण गाजा बादा चहू कण गाजा बादा। नमस्कार, मी सद्दाम हुसेन मुल्ला, एस एम नेटवर्क प्रस्तुत इचलगंज न्यूज टाइम मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। कोरोची मध्ये प्रभाग क्रमांक 2 मधून सौ समीना शेख भाभी यांना वाढता पाठिंबा। कोरोची मध्ये सध्या शह कट शहाचे राजकारण सध्या उफळून निघाले आहे। एकमेकांच्यावर टीका टिप्पणी करताना उमेदवार दिसतायत। सध्या तरी कोरोची मधील राजकारणात वेगळे चित्र निर्माण होणार असल्याचे बोलले जात आहे। मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याने अपक्ष उभे असलेले उमेदवार बाजी मारतात की काय अशी भीती आघाडीच्या समोर निर्माण झाली आहे। तर प्रभाग क्रमांक 2 मधून अपक्ष उभे असलेल्या समीना इम्तियाज शेख भाभी यांना मोठ्या प्रमाणात भागातून पाठिंबा मिळत आहे। तर विशेष करून महिलांचा त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे, कारण समीना भाभी या सुशिक्षित उमेदवार आहेत। वो फॅशन डिझायनर या कोर्सच्या माध्यमातून अनेक महिलांना त्यांनी फॅशन डिझायनर हा कोर्स शिकून महिलांच्या हाताला काम देऊन एक महिलांना सन्मान मिळवून दिला आहे व त्यांच्या कुटुंबाला हातभार लावण्याचे काम त्यांनी केले आहे। त्याचबरोबर त्या अनेक सामाजिक उपक्रम राबवत असतात। कोरोनाच्या काळात सुद्धा गरजूंना धान्य वाटप व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किटचे वाटप व भागात औषध फवारणी व पूरग्रस्त लोकांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप यासारखे उपक्रम त्यांनी चांगल्या पद्धतीने राबवलेले आहेत। व त्याचबरोबर समीना भाभी या भागातील महिलांच्या हक्काबाबत नेहमी अग्रेसर भूमिका घेत असतात। म्हणूनच प्रभाग क्रमांक 2 मधून मतदारांनी त्यांना आत्ताच डोक्यावर घेतल्याचे बोलले जाते। तर समीना भाभी बोलताना म्हणाल्या, या निवडणुकीमध्ये राजकारण विरहित मीही लढाई लढत आहे। फक्त विकासाच्या मुद्द्यावर व महिलांच्या हक्कासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहे। भागात विविध प्रश्न आहेत, गटारी रस्ते व्यवस्थित नाहीत, सांडपाणी साठून राहून लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे व गायरांमध्ये राहणाऱ्या लोकांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे। त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी महत्वाचे प्रयत्न असतील अशा म्हणाल्या। तर याही मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते। आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एस एम नेटवर्क प्रस्तुत इचलगंज न्यूज टाइम 107 साठी।